लातूर शहरातील नांदेड नाका परिसरात रात्री महिलांचे कपडे फाडत फिरणाऱ्या अज्ञाताच्या टोळीने भीतीचं वातावरण निर्माण झालंय. त्या अज्ञाताच्या टोळीला पकडण्यासाठी विवेकानंद चौक, ठाण्याचे पोलीस आणि स्थानिक नागरिक रात्र जागून काढत आहेत. मात्र त्यांचा सुगावा लागत नसल्याने महिलांमध्ये दहशतीचं वातावरण पसरलंय. पोलिसांनी सांगितलं, लातूर शहरातील अनेक भागात जवळपास 2 आठवड्यापासून अज्ञात चोरट्यांच्या टोळ्या रात्री फिरत असल्याची चर्चा असून घरात झोपलेल्या महिलांचे कपडे ब्लेडच्या सहाय्याने फाडत असल्याचा प्रकार समोर आलाय. या घटनेने लातूरात एकच खळबळ उडाली आहे. यातून महिलांसह स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण असून नागरिकांची रात्रीची झोपच उडाली आहे, तर महिलांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. अज्ञात व्यक्ती घरातील वस्तू चोरून नेत नाही, तो केवळ झोपेत असलेल्या महिलांच्या अंगावरील कपडे ब्लेडच्या सहाय्याने फाडत आहे. घरातील खाद्यतेल घेऊन स्वतःच्या अंगाला लावत आहे, त्याचबरोबर महिलांच्या अंगावरही टाकत आहे. महिलांचा विनयभंग करत असल्याचा प्रकार समोर आलेत. गत 2 आठवड्यापासून अज्ञात टोळीची लातूरातील पूर्व भागात चांगलीच दहशत पसरली आहे. या टोळीला पकडण्यासाठी सुरक्षेसाठी स्थानिक नागरिक हातात लाठ्या काट्या धारदार शस्त्र घेऊन टोळीला पकडण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र ती टोळी अंधाराचा फायदा घेत पसार होत असल्याने हाती लागत नसल्याचं चित्र आहे. रात्री 1 ते 4 वाजण्याच्या दरम्यान घरात अज्ञात टोळी घुसत आहे. त्यांच्याकडून महिलांचे कपडे फाडण्याचे प्रकार समोर आलेत. आतापर्यंत किमान 20 महिलांसोबत असा प्रकार घडल्याची चर्चा आहे. या भागातील नागरिक या टोळ्यांना पकडण्यासाठी रात्र जागत आहे. दरम्यान जर तुम्ही अजूनही आमच्या AM मराठी न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर प्रेस करा, नोटिफिकेशन्स मिळवा.